मार्ट चार्ट पट्टी आलेख आज आपण शिकूयात पट्टी आलेख कसा बनवला जातो आणि पट्टी आलेखावरून माहिती कशी मिळवता येते चला आता मी तुम्हा सगळ्यांचे हात या कागदाच्या पट्टीने मोजणार आहे तुम्ही त्यावर आपले नाव लिहून या आलेखावर लावा या आलेखावर तुम्ही सगळ्या पट्ट्या तुमच्या नावासह लावल्या आहेत आणि खाली दिल्या गेलेल्या रेषेवर प्रमाण लिहिले आहे हे बघून कोणी सांगू शकते का की कोणाचा हात सगळ्यात लांब आहे राहुल आणि विपन अगदी बरोबर किती लांब आहे चौदा सेंटीमीटर अगदी बरोबर आणि कोणाचा हात अकरा सेंटीमीटर पेक्षा कमी लांबीचा आहे का सतीश आणि हरीचा हो अगदी बरोबर माझा हात सगळ्यात छोटा आहे दादा आणखी काही पट्टी आलेख बनवायचे जरूर या आलेखाकडे बघा आणि अंदाज बांधून मला सांगा की ही कुठल्या प्राण्याच्या पायाची उंची आहे तुम्ही सर्व प्राण्यांचे स्टिकर पट्टीवर अचूक लावू शकता दादा मी प्रथम करू हो हो अरे खूपच छान हा हत्तीचा आहे खूप छान आणि हा बदकाचा आहे, तुम्हा हा तर सिंहाचा सगळ्यांना पट्टी आलेख चांगल्या प्रकारे समजले का हो दादा दादा एवढे लांब काय बनवत आहेस मी तुमच्यासाठी एक मोठा आलेख बनवला आहे यात आपण काय करणार आता तुम्ही सगळे आपापल्या केसांची लांबी मोजून मला सांगा विपन मला सांग तुझ्या केसांची लांबी किती आहे चार सेंटीमीटर आणि हरीची तीन सेंटीमीटर तर तुम्हा दोघांमध्ये कोणाच्या केसांची लांबी जास्त आहे माझ्या तुझे केस हरीपेक्षा किती जास्त लांब आहेत एक सेंटीमीटर विपन जा तुझे केस कापून ये आज आपण सर्वजण पट्टी आलेख बनवायला शिकलो आणि आलेखावरून माहिती कशी मिळवायची हे देखील शिकलो